मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या मूळ गावी दरे तालुका महाबळेश्वर येथे 2 दिवसाच्या दौऱ्यासाठी दाखल झाले आहेत. या दौऱ्यात तापोळा महाबळेश्वर रस्त्याच्या रुंदीकरण शुभारंभ गावातील धार्मिक कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार असून लोकांच्या गाठीभेटीही घेणार आहेत. मुंबई येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी दुपारी हेलिकॉप्टरने दरे या गावी पोहोचले. तेथे अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे, जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी त्यांचे हेलिपॅडवरच स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्री त्यांच्या निवासस्थानी गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 2 दिवस दरे येथे मुक्कामी राहणार असून मंगळवार 25 एप्रिल रोजी ते दिवसभर विश्रांती घेऊन नंतर सायंकाळी 4 वाजता तापोळा येथे होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. पद्मावती देवी मंदिर तापोळा येथे त्यांच्या उपस्थितीत तापोळा ते महाबळेश्वर रस्ता रुंदीकरणाचा शुभारंभ होणार आहे. या कार्यक्रमानंतर ते परिसरातून आलेल्या नागरिकांना भेटण्यासाठी वेळ देणार आहेत. तर रात्री दरेगावचे ग्रामदैवत श्री जननी देवीच्या वार्षिक सत्यनारायण महापूजेनिमित्त संपूर्ण कुटुंबासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहून दर्शन घेणार आहेत. तेथे दरे ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.